श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमचे सर्व चांगले इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका का. मी तुम्हाला नेहमी सांगत असते, शुक्रवार आणि एकादशी हा आपल्या इच्छापूर्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी आपण जे काही उपाय करू तर त्याचं 100% फल आपल्याला मिळत असतं. तर बघा, उद्या कमला एकादशी आहे आणि कमला एकादशीला आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे. या वस्तू टाकल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती ताबडतोब पूर्ण होईल असा हा उपाय आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, आपल्याला आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरामध्ये जायचं नसतं, कारण स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्ण मातेचा वास असतो. आणि आंघोळ न करता जर आपण स्वयंपाकघरामध्ये गेलो तर आपल्याला दोष लागण्याची शक्यता असते. त्यामुळेच हे काही दोष आपल्याला लागलेले असतात आणि यामुळेच आपल्या काही इच्छा असतात त्या पूर्ण होत नसतात. तर त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्यावरती जे काही दोष आहेत तर ते सर्व दूर जावेत आणि आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. तर यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. भगवान विष्णूंची अतिशय प्रिय तिथी आहे ती एकादशी. एकादशीला जे काही आपण उपाय करू तर ते 100% फलदायी ठरत असतात. आणि बघा, ही जी एकादशी आहे तर ही एकादशी 3 वर्षातून एकदा येत असते. मग तर फक्त ती आषाढ महिन्यामध्येच आपल्याला ही एकादशीची पूजा किंवा उपवास करायला मिळत असतो. तर ही एकादशी लक्ष्मी मातेला समर्पित असते, तर त्यामुळेच हिला कमला एकादशी या नावाने ओळखले जातं. या एकादशीमध्ये आपल्याला भगवान विष्णूंबरोबरच माता लक्ष्मीचीही पूजा करायची असते. असे केल्यामुळे माता लक्ष्मी ह्या खूप पटकन प्रसन्न होतात. या दिवशी आपल्याला शक्य असेल तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला गुलाबाच्या फुलांचा हार किंवा एकतरी गुलाबाचं फुल समर्पित करावं. त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यांच्यावरती अभिषेक करावा. आणि बघा, रोज जर तुम्ही आंघोळ न करता जर स्वयंपाकघरामध्ये जात असाल तर उद्या एकादशी आहे, उद्या एकादशीला ही एक महत्त्वाची चूक करू नका. आपल्याला अगोदर आंघोळ करून मगच आपल्याला स्वयंपाकघरामध्ये जायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये सकाळी उठल्याबरोबर आपल्याला या 3 ते 4 वस्तू टाकायच्या आहे. तर आपल्याला काय टाकायचं आहे, प्रथम एक वेलची टाकायची, जी हिरव्या कलरची वेलची असते बघा, तर ती वेलची आपल्याला टाकायची आहे. त्याचबरोबर गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर गुलाबजल टाकलं तरीही चालेल. त्यानंतर थोडंसं गोमूत्र त्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे टाकायचं आहे तर ते म्हणजे तुळशीची 2 पाने. बघा, तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. ज्यावेळेस आपण तुळशीच्या ह्या पाण्याने आंघोळ करू तेव्हा त्यावेळेस हे पाणी नाही राहणार तर ते गंगाजलप्रमाणे तयार होणार आहे. तर आणि ह्या पाण्यामुळे आपले सर्व दोष दूर होणार आहेत. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. आपल्याला आपल्या पाण्यामध्ये, आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्या आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या 5 वस्तू टाकून त्यानंतरच त्यांना उद्या आंघोळीसाठी हे पाणी द्या. तुम्ही एक काम करू शकता, एखाद्या मग्ग्यामध्ये पाणी घेऊ शकता आणि त्या मग्ग्यामध्ये हे सर्व वस्तू टाकायच्या आणि हे पाणी प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये 2-3 चमचे आपल्याला टाकायचं आहे. यामुळेही आपल्या घरातील जे काही दोष आहेत तर ते, किंवा आपल्या घरातील व्यक्तींना जे काही दोष लागलेले असतील तर ते दूर होतात. आणि म्हणजे आपले ज्यावेळेस दोष दूर होतात ना, तर त्यावेळेस आपल्या मनातील ज्या इच्छा असतात तर त्या पटकन पूर्ण होतात. बघा, आपल्याला पितृदोष असेल किंवा नजरदोष असेल किंवा अदर कोणते इतर दोष आपल्याला लागलेले असतात तर त्यावेळेस आपल्या खूप इच्छा असतात त्या पूर्ण होत नाही. आणि त्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी आपल्याला हा अतिशय महत्त्वाचा उपाय आपल्याला उद्या एकादशीला करायचा आहे. ही तिथी खूप महत्त्वाची आहे. एकादशीला आपल्याला शक्य होईल तेवढे दानधर्म करावे. त्याचबरोबर आपल्याला गाईलाही काही वस्तू खाऊ घालायच्या असतात तर त्याचाही प्रॉपर व्हिडिओ चॅनलवरती आहे, नक्की बघा. उद्या आपल्याला एकादशीला कोणत्या वस्तू गाईला खाऊ घालायच्या आहेत ते शक्य होईल तेवढे आपल्याला उद्या भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. बघा, ज्यावेळेस आपण भगवान विष्णूंची सेवा करू माता लक्ष्मी ह्या खूप पटकन प्रसन्न होतात, कारण भगवान विष्णूंची सेवा ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ह्या कधीच घर सोडून जात नाही, किंवा ती जागा ते स्थान सोडून माता लक्ष्मी ह्या कधीच जात नसतात. तर त्यामुळे आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा ही होणे खूप गरजेचं आहे.
आता बघा, यातील जर तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर ती स्किप केली तरीही चालेल, पण तुळशीचे जे दोन पानं आहेत तर ते तुळशीचे दोन पानं आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचेच आहे. तुळशीला आपण एकादशीला हात लावत नाही, तर त्यामुळे आपण तुळशी आदल्या दिवशी म्हणजे आजच तोडून ठेवायची आहे, त्यानंतर आपल्याला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. तर अशा प्रकारे हा आपल्याला साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. या उपायामुळे आपल्या सर्व इच्छा ह्या ताबडतोब पूर्ण होणार आहे, आपली जुन्यातील जुन्या इच्छाही पूर्ण होणार आहे. आणि उपाय करत असताना ना थोडीशी श्रद्धा ठेवत जा, म्हणजे विश्वास ठेवत जा की आता मी हा उपाय केला आहे आणि ह्या उपायाने मला 100% फळ मिळणारच आहे. आणि जर आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार आले तर त्या उपायाचा तर काहीच फायदा होत नाही. तर त्यामुळे कधीही उपाय करत असताना विश्वास ठेवायचा, विश्वास ठेवला तरच प्रत्येक गोष्ट शक्य होत असते. तर चला अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि व्हिडिओ इथे संपवते. श्री स्वामी समर्थ.